पुणे इथे झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाला भेट दिली आहे. लक्ष्मीनगर, पर्वती गाव, टांगेवाला हाऊसिंग सोसायटी या बाधित भागांना भेट देऊन त्यांनी नागरिकांची समस्या जाणून घेतली आहे. काही भागात पूर परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि घर स्वच्छ करण्यासाठी देखील पाणी नाहीये. तिथं महानगरपालिकेचे स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत. पुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर पडलेत तरी त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करावी अशा सूचना गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अशी पूरपरिस्थिती ओढवली आणि त्याच्यामध्ये आज मी अनेक ठिकाणी लोकांना भेटले आणि आपली परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना मला एक गोष्ट पहिली निदर्शनाला आली की घटना घडल्यावरती म्हणजे परवा रात्री घटना घडल्यानंतर परिस्थिती जितकी गंभीर होती की लोकांना मदत मिळायला तो जो 7 ते 8 तास लागलेले त्यातून गरीब वस्त्या ज्या आहेत त्याच्यात मी लक्ष्मीनगर भागामध्ये पाहिलं की प्यायचं पाणी नाही आणि साफसफाईसाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. म्हणून मी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवलेलं आहे की तुम्ही ताबडतोब टँकर पाठवा आणि टँकर पाठवल्यावरती मला ते कळवा. त्याचबरोबर प्रशासनाशी त्यापासून मी बोलते आहे.